झाला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, आरक्षण दिलं पाहिजे. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पूर्ण महाराष्ट्र मराठा समाज आरक्षित आहे. तरी सुद्धा या येण्याच्या कातडीच्या सरकारला जाग येत नाही. माझा मराठा बांधव मागील आमच्यापासून रोज 2 ते 3 लोक आत्महत्या करीत आहे. ही समाजाला आरक्षण मिळावं यासाठी, तरी सुद्धा या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग येत नाही. म्हणून सर्व जाती धर्माच्या लोकांनी विचार केला, भीम आर्मीच्या सामाजिक संघटनेच्या अध्यक्षांनी विचार केला की मराठा बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे. भीम आर्मीच्या वतीने महाराष्ट्र माझ्या मराठा बांधवाला पाहिजे म्हणून आम्ही नंदुरबार मध्ये सुद्धा या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आम्ही एक दिवशी अन्न त्याग आंदोलन करीत आहोत. तसंच माननीय सन्माननीय जरांगे पाटील साहेब हे 7 दिवसापासून आम्हाला उपोषण करत आहेत. तरी सुद्धा हे सरकार गंमत बघण्याची भूमिका करत आहेत. या सरकारला भीम आर्मीच्या माध्यमातून सांगू इच्छितो, जरी सन्माननीय जरांगे पाटील साहेबांना काय झालं सरकार विचार करून घ्यायचे. पूर्ण जाती ठिकाणी उभे राहते, मराठा समाजाला आरक्षण मिळेल. माझ्या मराठा बांधवांना आरक्षण कुठल्याही जाती धर्माच्या कुठल्या धर्माच्या आम्ही त्याग आंदोलन करत आहोत. आणि या ठिकाणी सरकारला सांगू इच्छितो साहेबांना काय झालं तर याचे जबाबदार सुद्धा सरकार असणार आहे. आणि मराठा समाज आरक्षित भाजपाच्या विरोधात जर आपल्याला लढायचं असेल तर आपण सर्व समाजांनी संघटित होऊन एक होऊन आपले न्याय लढलो तरच आपल्याला लढता येईल. अन्यथा हे नाही मोडतोड करतील आणि आपल्यावर अन्याय अत्याचार करतील. त्याच्याकरता सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी कुठले की बुवा हा समाज लढतोय आपण घेऊन घेतील हा दृष्टिकोन आजपासून चालू तो दृष्टिकोन बाजूला ठेवून आणि एक नवा व्यापक दृष्टिकोन ठेवून सचिव भाऊ रंगेंनी जी आज एक क्रांती पूर्ण आहे आणि की मराठा समाजासाठी आपण पण काहीतरी केलं गेलं पाहिजे. आपण कुठल्याही समाजाचा विचार करता आणि मराठा समाज आणि संजीव मराठा समाजाला दिला असं सर्व समाजांनी जर कधी एकीकडून जर कधी दाखवलं तर कुणी आरक्षणापासून वंचित राहणार नाही. आज संजीव भाऊंनी ती ताट उभी केली आणि दाखवून दिलं. संजीव भाऊ समाजाचे नेते चांगले चांगले पुढारी, त्यांनी घर भरले, त्यांनी पण आजपर्यंत उमरता येथे भेट दिलेली नाही. या गोष्टीसाठी आपण जिल्ह्याच्या ठिकाणी संजीव भाऊ रगडे यांनी एक दिवसीय उपोषण करून आणि महिला भगिनींना पण उपाशी तपाशी घेऊन आपलं चांगलं काम केलं त्याबद्दल मी तुमचा आभार मानेन, धन्यवाद करेन.